नमस्कार, मी तन्वी। तन्वी टेस्टी फूड मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बेसनचा मोदक कसा बनवायचा, तसेच गणेश चतुर्थी निमित्त मी मोदकांचे प्रकार दाखवत आहे। ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ते तुम्हाला मिळून जातील। इथे मी घेतलेले आहे 2 वाटी बेसन, म्हणजे 2 कप बेसन घेतलेलं आहे। आणखीन 1 कप साखर, याच मापाने मी 1 कप साखर घेतलेली आहे। इथे मी 1 पाऊंड कप तूप घेतलेलं आहे, पण आपण लागेल तेवढं घालणार आहे। तर वेलची पावडर घातलेली आहे आणि हे साचे आहेत 2। तर आपण पहिला गॅस ऑन करून त्याच्यात तूप टाकू 1-2-3 चमचे। तूप गरम झालं की एकदम मंद आशेवर आपण गॅस करणार आहे आणि ह्याच्यामध्ये बेसन टाकणार आहे। बेसनाचं आपण एकदम लो फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं। फ्लेम एकदम लोच ठेवायची, नाहीतर बेसन खाली करपू शकतं, लागू शकतं, काळं होऊ शकतं। त्यामुळं फ्लेम ही एकदम मंद ठेवून आपण बेसन परतून घेणार आहे। होऊ शकतं या टाईपमध्ये 1-2-3 मिनिटांनी बेसन तयार होतं। त्याच्यानंतर आपण परत 2 चमचे तूप टाकणार आहे आणि परत छानसं परतून घेणार आहे। तूप एकदम नाही टाकायचं, थोडं करून आपण याच्यामध्ये पीठ तूप टाकणार आहे या पिठामध्ये। एक 2-2 मिनिटांनी आपण तूप टाकणार आहे आणि एकसारखं असं छान मस्त खमंग वास येईपर्यंत आपण हे बेसन परतून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही या टाईपमध्ये बेसन आपलं भाजत आहे, छान वास पण येत आहे, छान असं परतत आहे बेसन। आता मी हे थंड केलेलं आहे, एकदम पूर्ण पण थंड नाही, थोडंसं कोमट असतानाच मी ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। आणि आपण 1 पाऊंड कप तुपामधलं 1/2 कप तूप घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकली आणि साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आता हे मी बेसनाचे मोदक बनवणार आहे। पीठ मात्र जास्त थंड नाही करायचं, थोडंसं गरम असतानाच आपण त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची। या टाईपमध्ये आता आपण मोदक बनवणार आहे, पाहू शकता तुम्ही। एकदम छान आणि तुकतुकीत असे मोदक बनतात हे बेसनचे। आता मी मोठा पण मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे। हे पीठ इतकं छान सॉफ्ट बनतं, त्याच्यामुळं आपल्याला या पिठामुळं आपल्याला मोठा छोटा आणि एकदम छोटा जे खव्याचे मोदक असतात या टाईपमध्ये सुद्धा आपल्याला मोदक बनवता येतात। मी हा मोठा पण बनवलेला आहे। एकदम छान आणि इझी असे बनतात। आता मी तुम्हाला छोटा पण दाखवतीये। थोडस तूप लावून घ्यायचंय आपण आणि छोटे छोटे गोळे करून ह्या साच्यामध्ये आपण ते प्रेस करून घेणार आहे।
एक सारखं असं प्रेस करून घ्यायचं आहे आपण. एकदम हळूवार असा साचा खोलायचा आहे. एकदम छोटे छोटे असे मस्त नाजूक सुद्धा बनतात ह्या बेसनचे मोदक. अगदी छान छोटे छोटे असे खूप छान वाटतात. मोदक आपले रेडी झालेले आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी मिळून जातील. तसेच आपण नंतर भेटू पुढच्या मोदकासोबत. थँक्यू.